नमस्कार मंडळी शासन योजना चॅनलवर आपलं स्वागत आहे मी जीवन विटेकर मसाले पिके लागवडीचा आपला हा सव्वा भाग आहे आजचा विषय काळी मिरी लागवड चला तर सुधारित जाती बघूया पहिले काळी मिरी लागवड सुधारित जाती केरळ राज्यातील पेयूर मिरी मिरी संशोधन केंद्राचे पियूर वन ते पियूर चार ह्या नवीन जाती विकसित व प्रसारित केल्या आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये पाच टक्केसुद्धा मिरी लागवड केल्या जात नाही आणि राष्ट्रीय मसाला पीक संशोधन कालीतून इथून शंभू कारा आणि श्रीकारा पंचमी आणि पौर्णिमा या जाती विकसित करून त्या शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविल्या मात्र शेतकरी याकडे पूर्णतः पाठ फिरून दिली मिरी लागवड करता मिरीचं भरघोस असं उत्पादन होत नाही पण जेवढंही होतं तेवढं आपल्या शेतीवर अवलंबून असतं आणि आपल्या घे केलेल्या कष्टावर अवलंबून असतं <coughs> आता पारियर इथून पनियूर ही एक जात विकसित केलेली आहे ती संक्रित करून जाती कोकणाच्या भौगोलिक परिस्थितीत त्या जातीचा निकष अजमावून सद सदर करता केले जाते आणि कोकणासाठी प्रसारित ही जात प्रसिद्ध आहे कोकणातच सोडा आपल्या महाराष्ट्रातच पूर्ण मिरी लागवडीकडं आता पूर्ण वाढीचा एक कल लागलेला आहे आता याच्या वेलापासून सरीसरी सात किलो हिरव्या मिर मिरीचे उत्पादन मिळते पन्नियूर वन जात गावठी मिरीपेक्षा जवळजवळ तीन पट जास्त आपल्याला पीक देते आता याच्यातून पन्न्यूर दुसरा भाग पन्नीची पाचवी जात ही श्रीकारा शंभूकारा आणि पंचमी आणि पौर्णिमा या जाती अभ्यासही कोकण विद्यापीठाच्या या विविध संशोधन केंद्रातून चालू झाल्या आहेत तुम्हाला वाटलं हे काय चालू आहे हे मिरी लागवडीचा विषय चालू आहे आता पूर्व मशागत कशी करायची जी तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे नांगरणी वखरणी आता सोबत आली आंबा सारख्या झाडावर स्वातंत्र्यरित्या पांगणाऱ्या तसेच नाळ सुपारीच्या बागामध्ये प्रत्येक झाडावर दोन वेल चढून जरी मिरीची लागवड केली ना तरी खूप होते आम म्हणजे कोकणातच का करता केल्या जाते याची लागवड किती आंब्यासाठी आंब्यावर त्या वेलीचा वेल चढून जातात त्याच्यामुळे त्यांना खूप पुरवते आहे आता याचा आधार जर झाडापासून तीस सेंटीमीटर अंतरावर पंचेचाळीस बाय पंचेचाळीस बाय सेंटीमीटर आकाराचे खड्डे व उत्तर दिशेला खोदावेत ते खोदताना आणि चांगली माती दोन ते तीन घमेले कंपोस्ट खत किंवा शेणखत एक किलो सुपर फेट त्या खड्ड्यामध्ये घालायचे फॉस्फेट किंवा हाडा हाडांचा चुरा तसेच पन्नास ग्रॅम बी एच सी बी एस सी पावडरसारख्या मिश्राने भरून खड्डे घ्यावेत तुम्ही मिरी लागवड आतापर्यंत आपल्या महाराष्ट्रात झाली नाही त्याच्यामुळे आपल्यापर्यंत ही माहिती येणं शक्यच नाही म्हणून तर आपलं नवनवीन तंत्रज्ञान आपण आनंदच असतो आपल्या चॅनलवर स्वातंत्र्यरित्या पांगणाऱ्या या मिरची मिरी लागवड करायची असल्यास मिरी वेल लागवड करण्यापूर्वी एक वर्षा अगोदर ऑगस्ट ते सप्टेंबर महिन्यात पांगणाऱ्या या खुटांची लागवड करून घ्यायची खूट समजलं ना इतर झाडं अशा वेळी योग्य जमिनीची निवड तुम्ही करून घ्यायची निवड करत असताना तीन बाय तीन मीटर अंतराने सहा साठ बाय साठ सेंटीमीटर आकाराचे खड्डे खोनून ते खड्डे चांगले माती भरून घ्यायची आणि त्याच्यामध्ये वेल लावायचे मिरी लागवडसाठी व्हिडिओ थोडा कंटाळवाणी होऊ शकतो म्हणून थोडंसं आणखीन पुढं आहेच एक किलो फ जर भरून घ्यायचं असलं तर खड्ड्यांमध्ये एक पॉईंट पाच ते दोन मीटर खोलीच्या पांगणाऱ्या खुटांची लागवड करावी जेणेकरून वेल चढण्यासाठी चांगले आवश्यक नाही आता पांगणाऱ्या वेलीमध्ये झाडाजवळ तर वर उल्ले आपण पुढं माग उल्लेख केला की हे खड्डे पूर्व दिसलेल्यास का घ्यायचे तर त्याचं असं आहे की दोन वेळ लावल्यानंतर ते पूर्व पश्चिम पांगण्या शक्यतो पांगता येतं पांगून घेतात ते झाड स्वतः हे करतात आता तुम्ही म्हणाल मिरी लागवड कशी करायची हे झालं मिरी लागवडीचा पुढचा नेक्स्ट व्हिडिओ घेऊन येऊयात दालचिनी